विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील तुमच्या गणित विषयातील धारकता, लांबी, रुंदी, वस्तुमान या घटका विषयी माहिती घेणार आहोत। त्यातील तुम्हाला या सर्वांना एकत्रित काय म्हटलं जातं तर दशमान परिमाणे म्हटलं जातं। ओके, बघा या ठिकाणी दशमान परिमाणे, आता या ठिकाणी दशमान याचा अर्थ असा होतो की कोणत्याही एखाद्या संख्येला 10 प्रमाणात मानून, ओके, समजून घेऊ। ओके, ते काही 10 प्रमाणामध्ये आहे। ओके, शतमान म्हणजे 100 प्रमाणामध्ये असणार आहे। ओके, आता या ठिकाणी दशमान परिमाणामध्ये परिमाणे म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते एकक आहे। काय आहे एकक? जसे की आपण एखाद्या गोष्टीचं मोजमाप करतो, मग ते लांबी असेल, त्याच्यामध्ये ती रुंदी असेल, जाडी असेल, ओके, किंवा लिटर मीटर मध्ये कशा कोणत्याही एककामध्ये असेल, या परिमाणेला थोडक्यात काय म्हटलं जातं? एकक म्हटलं जातं। आता आपल्याला तुमच्या 5वीच्या बेसवर 3 परिमाणाचे महत्त्वाचे एकक अभ्यासायचे आहेत। ओके, मग त्या 3 परिमाणाच्या एककातील सर्वात महत्त्वाचं लांबी, त्यानंतर वस्तुमान, त्यानंतर धारकता। हे जे 3 महत्त्वाचे परिमाण आहेत हे आपल्याला अभ्यासायचे आहेत। ओके, आता या ठिकाणी लांबी हे अंतर मोजण्याचं एकक आहे। ओके, काय मोजतो आपण यामध्ये? अंतर। मग आपण मग ज्या वेळेस आपल्याला काही ठिकाणाहून एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर आपण ते अंतर मोजतो। ओके, मग ते लांबीमध्ये सांगत असतो आपण। त्यानंतर एखाद्या वस्तूचं मोजमाप करत असेल, आपल्याला वजन मोजत असेल, तर ते आपण वस्तुमानामध्ये करत असतो। ओके, आणि काही द्रव्य पदार्थ असेल, त्या द्रव्य पदार्थ ज्या वेळेस पाणी असेल, दूध असेल, ओके, यासारखे काही ऑइली पदार्थ असतील, हे जे पदार्थ आहे याचं मोजमाप आपण ज्या वेळेस करतो ते धारकतेमध्ये करतो। ओके, त्याला धारकता असे म्हणतात। मग या एक एक गोष्टी आपल्याला काय करायचं, व्यवस्थित समजून घ्यायच्या, त्याचे एकक काय आहेत, त्यांचं प्रमाण कशा पद्धतीने त्यांचं प्रमाण विस्तार केलं गेलेलं आहे। ओके, आपण सर्वात सुरुवातीला पाहूया लांबी। ओके, आता या ठिकाणी लांबी हे अंतर मोजण्याचं एकक आहे हे तुम्हाला सर्वप्रथम माहिती असावं लागतं। लांबी हे अंतर मोजण्याचे लांबी हे अंतर मोजण्याचे लांबी किंवा अंतर असं करा, लांबी कंसामध्ये अंतर करा, मोजण्याचे प्रमाणित एक, प्रमाणित एक मीटर आहे। मीटर आहे, पहिली वेलांटी ध्यान आला। आता बघा या ठिकाणी लांबी त्याला आपण काय म्हणू, अंतर मोजण्याचं जे एकक आहे त्याचं प्रमाणित एकक जे आहे ते कशामध्ये आहे? मीटर मध्ये। आपण म्हणतो किती मीटर चालत गेला, हे गावापासून त्या गावाचं अंतर किती मीटर आहे, ओके, किंवा किती किलोमीटर आहे। ओके, मग त्याचे आता मीटर पासून तुम्हाला वेगवेगळे त्याचे एकक आपल्याला पाहायला भेटणार। मग आपल्याला त्याचं जे अंतर आहे ते कमी याच्यामध्ये जर करत असतो तर आपण किलोमीटर मध्ये करू शकतो, जास्त याच्यामध्ये जर करत असतो सेंटीमीटर मध्ये करू शकतो। ओके, मग आता या ठिकाणी सर्वात प्रथम त्याचं प्रमाणित एकक जर तुम्हाला कोणी विचारला असेल तर ते मीटर सांगायला विसरायचं नाही। ओके, जर तुम्हाला परीक्षेला प्रश्नही आला की लांबी किंवा अंतर मोजण्याचं प्रमाणित एकक खालील प्रमाणे खालीलपैकी कोणते, ओके, मग त्याच्यामध्ये मीटर हे तुमचं उत्तर 100% बरोबर असलं पाहिजे, किलोमीटर असेल तर मग 1 व 2, त्याच्यानंतर पुन्हा जर काय सेंटीमीटर मध्ये असेल तर 3 बरोबर, अशा पद्धतीचे मीटर ज्या ठिकाणी लागेल ते त्या ठिकाणी ते एकक काय समजायचं, लांबी मोजण्याचं एकक आहे। ओके,
बघा 1 किलोमीटर आता या ठिकाणी मीटर किलोमीटर त्यानंतर इकडे काय म्हणते आपल्याला सेंटीमीटर ओके आता प्रमाणित मीटर आहे आपल्याला मीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय किंवा सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय किलोमीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा किंवा सेंटीमीटरला किलोमीटर मध्ये कन्वर्ट करा आपल्याला या ठिकाणी त्यांना एकमेकांना एकमेकाच्या स्वरूपामध्ये आपल्याला काय करावं लागतं स्थानांतरित करता येत असतं परंतु त्यासाठी काही महत्त्वाचे नियम माहिती असणं खूप गरजेचे आहेत ओके बघा त्या ठिकाणी एक किलोमीटर बरोबर एक किलोमीटर म्हणजे बरोबर 1000 मीटर होय 1000 मीटर होय याला कंसामध्ये मी का ओके मीटरला मी किलोला किमी ओके 1000 किलोमीटर होय मग आपल्याला जर आता या ठिकाणी एवढं जर का तुम्हाला जर दिलेलं असेल किंवा माहिती असेल की आपल्याला 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतं एवढं अंतर पूर्ण होत असतं मग आपल्याला त्या ठिकाणी स्थानांतर करायला म्हणजे त्याला एका एक किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट करायला किंवा मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायला आता अडचण जाणार नाही आपल्याला त्याचा जो प्रमाणित जो बेस आहे तो या ठिकाणी समजला असेल 1 किलोमीटर असल्यावर 1000 किलोमीटर सॉरी 1000 मीटर होतात म्हणजे 2 किलोमीटर असेल तर 2000 तीन असेल तर 3000 चार असेल तर 4000 ओके किंवा इकडे 6000 मीटर जर असेल तर 6000 मीटरचं इकडे जर का आपण किलोमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर 6 किलोमीटर होईल ओके 5500 असेल तर 5 किलोमीटर आणि 500 मीटर म्हणजे 5.5 किलोमीटर होईल ओके अशा पद्धतीने तुम्हाला मीटरला मध्ये किलोमीटरचं मीटर मध्ये आणि मीटरचं किलोमीटर मध्ये रूपांतरित करता येतं ओके बघा त्यानंतर सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर याला मिमी म्हणतात हे शॉर्ट नाव लक्षात ठेवा ओके 10 मिलीमीटर आता या ठिकाणी ज्या वेळेस तुम्हाला 1 सेंटीमीटर दिलेला असेल ओके 1 सेंटीमीटर दिलेला असेल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी सांगता येईल की 10 मिलीमीटर होतं म्हणजेच काय मिलीमीटर होत असत ओके मग 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर ओके हे एकक तुम्हाला प्रमाणित सर्वांना माहीतच असायला पाहिजे आता या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम याचे जे सव्वा भाग अर्धा भाग पाऊन भाग ओके पाव भाग जो पडतो तो या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे बघा पाव किमी या ठिकाणी पाव किमी किलोमीटर आता पाव किलोमीटर पाव म्हणजे किती रे बेटा या ठिकाणी 1 पूर्ण असतो त्याचे 4 भाग केले त्यातील 1 भाग म्हणजे पाव असतो 1 भाग म्हणजे किती असतो पावचा भाग असतो दुसरा जर का 2 भाग जर एका सोबत घेतले तर अर्धा असतो किती असतो अर्धा आणि हे 3 भाग जर एक सोबत घेतले तर पाऊन असतो आणि पूर्ण 4 भाग म्हणजे 1 पूर्ण होतो एवढं तर सर्वांना माहीतच आहे ओके बेसिक ह्या गोष्टी तुम्हाला सर्व तुम्ही फ्रॅक्शन मध्ये शिकला असतान ओके आता या ठिकाणी पहा पाव किमी आता पाव किमी म्हणजे एकूण भागापैकी म्हणजे एकूण किती आहे 1000 मीटर किती आहे 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर 1 किलोमीटर इथपर्यंत सर्वांना समजतंय ओके आता पाव किमी म्हणजे 4 भागापैकी 1 भाग 4 भागापैकी 1 भाग म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की 1000 मीटरचे एकूण 4 जर भाग समान केले तर त्या 4 समान भागापैकी 1 भाग
म्हणजे काय होईल पाव होईल किती एक भाग म्हणजे पाव म्हणजे या ठिकाणी आपल्याला करता येईल 1000 भागिले 4 4 एक 4 2 राहिले 4 5 20 शून्य राहिले दशाला तसे 250 म्हणजे या ठिकाणी 250 मीटर म्हणजे आपल्याला एक पाव किमी एवढं सांगता येईल ओके आता जर आपल्याला या ठिकाणी या 1 किमीला पाव किमीला जर किलोमीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल किलोमीटर मध्ये म्हणतो हे झालं मीटर मध्ये ओके आपण आपल्याकडे मीटर 1000 आहे म्हणून आपण त्याला भाग देऊ शकतो परंतु आता या ठिकाणी 1000 आहेत का आपल्याकडे नाही एकच आहे किती आहे एक म्हणून आपण त्याला काय करू शकतो 1 ला 4 ने भाग देऊ शकतो ज्या पद्धतीने मीटरला आपण भाग दिला होता त्याच पद्धतीने काय करूया 1 ला 4 ने भाग देऊया आता 1 ला 4 ने भाग जातो का नाही परंतु जर का त्यांना आपण शून्याचा भाग दिला तर भाग देता येतो आता 1 ला जर का शून्याचा भाग दिला तर या ठिकाणी 10 होतात या ठिकाणी 0.0 होतात ओके मग 0.0 झाल्याच्या नंतर काय म्हणते या ठिकाणी 4 1 4 4 2 8 किती राहतात 2 राहतात एकदा दशांश दिल्यावर आपल्याला या ठिकाणी शून्य कितीही घेता येत असतात ओके म्हणून या ठिकाणी 4 1 4 4 5 20 म्हणजे 0.5 25 0.25 किमी म्हणजे किती तर पाव किमी होतो समजते का पाव किमी आणि किलोमीटर याच्यामधलं जे काय अंतर आहे ते आपण भागाकार करून पूर्ण करू शकतो ओके बघा बरं आता या ठिकाणी पाव किमी दिलेले काय दिलेलं आहे पाव किमी 0.25 किमी आणि 225 मीटर म्हणजे पाव किलोमीटर असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं ओके आता पाव किलोमीटरचा जर तुम्हाला या ठिकाणी जर काय अर्थ समजला असेल तर आपण आता अर्धा पाहूया ओके अर्धा म्हणजेच काय तर पावचा दुप्पट ओके पाव हा एक भाग असतो पूर्ण भागापैकी तर अर्धा हा दोन भाग असतो ओके अर्धा किती असतात दोन भाग मग या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की 250 मीटर अधिक 250 मीटर बरोबर 500 मीटर बरोबर अर्धा किमी ओके अशा एक पद्धतीने सांगता येईल किंवा आपण ज्या पद्धतीने अगोदर सोडून घेतलं त्याही पद्धतीने आपल्याला एक्सप्लेन करता येतं ओके बघा या ठिकाणी आता अर्धा किमी बरोबर अर्धा किमी बरोबर एक किमी बरोबर किती होतो 1000 मीटर भागिले 4 ओके मग या ठिकाणी आपल्याला अर्धा करायचा आहे म्हणल्यावर सॉरी 1/2 अर्धाचा काय होतो 1/2 होतो म्हणजे याला किती भागावं लागेल 2 ने भागावं लागेल याला आपण हाफ म्हणतो ओके बे एक बे बे पंचे 10 0.0 तसे मीटर हे 1000 मीटर मध्ये आहे म्हणून याचं एकक सुद्धा मीटर मध्ये घ्यायचं ओके आता या ठिकाणी आपल्याला 1/2 आता या ठिकाणी अर्धा करण्यासाठी याला डायरेक्ट आपण 1 ने 2 ने 1 ला भाग देऊ शकतो शून्याचा भाग देऊन 0.0 या ठिकाणी काय येणार मित्रांनो 10 होणार आहे 2 5 10 म्हणजे 0.5 किलोमीटर म्हणजे अर्धा एवढं सांगता येत असतं ओके मीटर मध्येही तुम्हाला अर्धा सांगता येईल आणि किलोमीटर मध्येही अर्धा कशा पद्धतीने दाखवायचं ते या ठिकाणी तुम्हाला समजत असेल ओके आता पाहूया आपण पाऊंड किमी आता पाऊंड किमी याचा अर्थ होतो 4 भागापैकी 3 भाग 4 भागापैकी 3 भाग म्हणजे या ठिकाणी पाऊंड किमी तीन छेद चार ओके मग या ठिकाणी आपल्याला तीन भाग शोधायचे आहेत 1000 किती तीन भाग मग या ठिकाणी काय सांगता येईल की आपण एक भाग बघितला 250 ओके
दुसरे दोन अर्धे बघितले किती 500 म्हणजे 3 भाग किती असणार आहे सॉरी 750 असणार आहे म्हणजे 750 मीटर हे आपल्याला या दोन्ही आता बघितलेल्या पाव आणि अर्धावरून आपल्याला सांगता येईल ओके परंतु याला जर काय आपल्याला किलो मीटर मध्ये जर काय दर्शवत असेल तर काय करू शकतो आपण शून्याचा भाग देऊन पुन्हा या ठिकाणी 3 ला 4 ने भाग देऊ शकतो शून्याचा जर भाग दिला तर या ठिकाणी 3 चे 30 होतात दशांश देऊन ओके आता या ठिकाणी 7 चौक 28 होईल किती बेटा या ठिकाणी जर काय 4 ने जर काय 30 ला भाग दिला तर 30 चे 4 च्या पाढ्यामध्ये येतात का नाही 4 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 7 28 4 8 32 मोठे होतात म्हणून 4 7 28 घ्यायचे 4 7 28 राहिले 2 ओके मग या ठिकाणी 2 ला आता या ठिकाणी दशांश दिलं म्हणल्यावर 0 घेता येतो मग या ठिकाणी 4 5 20 किमी 0.75 किमी म्हणजे सॉरी 0.75 किमी त्याला 75 म्हणायचं नाही 0.75 किमी असं म्हणायचं ओके एवढा पाऊन भाग हा 1 किलोमीटरचा होत असतो ओके मग तुम्ही म्हणताल सर याचं काउंट नाही असं काउंट दाखवलं तर याचा म्हणजे याला आपण 1000 ने काय करूया गुणून घेऊया बघा 4 1 4 या ठिकाणी किती येणार आहे 250 येतील ओके 5 2 10 पुन्हा 4 5 20 दशाला तसे आणि या ठिकाणी जर का आपण 3 भाग केले म्हणजे आपण या ठिकाणी बेरीज केली होती सेम तसे येणार आहे 0 0 5 3 15 4 1 3 2 6 1 7 ओके अशा पद्धतीने उत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे आता या ठिकाणी आपण अर्धा पाऊन आणि पाव तिन्ही भाग किलोमीटरचे बघितलेले आहेत ओके मग आता या ठिकाणी जर तुम्हाला किलोमीटरचे जर भाग पूर्ण जर समजले असतील तर आपण त्याचे दोन महत्त्वाचे जे नियम आहेत ते समजून घेऊया आणि वस्तुमान कशा पद्धतीने मोजलं जातं त्याचं एकक काय या बाबतीत थोडीशी माहिती घेऊया ओके बघा जेवढे 1000 मीटर जेवढे 1000 मीटर जेवढे 1000 मीटर तेवढे किलोमीटर तेवढे किलोमीटर किलोमीटर तेवढे किलोमीटर असतात तेवढे किलोमीटर असतात त्यानंतर सांगता येईल आणि जेवढे मग आता जेवढे 1000 किलोमीटर तेवढे किलोमीटर असतील तर जेवढे किलोमीटर असतात जेवढे किलोमीटर असतात तेवढेच तेवढेच 1000 मीटर असतात 1000 मीटर असतात ओके आता या ठिकाणी पहा हा जो नियम आहे तुम्हाला समजण्यासाठी थोडक्यात काही उदाहरणं देऊन मी समजून सांगतो ओके कशा पद्धतीने जेवढे 1000 मीटर असतात जसे की आपण घेतलं की 1000 मीटर 5000 मीटर अंतर आहे ओके जेवढं 5000 मीटर अंतर म्हणजे तेवढेच किलोमीटर म्हणजे 5 किलोमीटर समजतंय का आता या ठिकाणी 5 किलोमीटर मी जर म्हटलं 10000 मीटर अंतर आहे इथून शाळेपर्यंत तुमच्या 10000 किलोमीटर अंतर म्हणजे किती किलोमीटर झालं ते 10 किलोमीटर 10 किलोमीटर ओके मी जर म्हणलं 25000 किलोमीटर अंतर आहे 25000 सॉरी मीटर आहे 25000 मीटर म्हणलं तर 25 किलोमीटर हा नियम सांगतो ओके काय आता तेवढेच किलोमीटर तेवढेच 1000 मीटरही असू शकतात म्हणजे मग काय सांगते 5 5000 10 10000 त्याच्या उलट करून घ्यायचं ओके हा नियम जर तुम्हाला सर्वांना समजला असेल तर दुसरा पहा लांबीच्या एककावर बेरीज वजाबाकी क्रिया लांबी च्या एककावर
बेरीज व वजाबाकी, बेरीज व वजाबाकी क्रिया, बेरीज व वजाबाकी क्रिया करताना एक के